वर्षा बंगल्या शेजारच्या गिरीश बापटांचा बंगला आगीच्या भक्षस्थानी पडलाय. ज्ञानेश्वरी बंगल्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीचा मोठा भडका उडाला. बंगल्यातील सर्वंट क्वार्टर आगीमध्ये भस्मसात झालाय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत देण्याबाबत असलेली हेक्टरी मर्यादा वाढवण्याचा वा काढून टाकण्याचा राज्य शासन विचार करतंय आणि याच संदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात महत्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री माझ्या भावासारखे, मात्र भावानं लाथ मारल्यानंतर दुसरं घर शोधावं लागतंय हे उद्गार आहेत भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडे यांचे. आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटींचं सपाटा लावणाऱ्या संजय काकडेंनी पहिल्यांदाच भाजप विरोधात बंडखोरीचा शंख फुंकलाय. दरम्यान त्यांनी पुण्यातल्या राजकारणावर चांगली पकड ठेवून असणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची भेट घेतली. मध्यंतरी मी भ्रमिष्ठ झालो होतो, भाजपनं माझा वापर केला अशा शब्दांमध्ये काकडेंनी भाजपला घरचाच आहेर दिलाय. राज ठाकरे आज जरी काही प्रश्नांवर आमच्यासोबत दिसत असले तरी देखील येत्या निवडणुकीत ते आमच्यासोबत राहतील असं वाटत नाही असं भाष्य सांगोल्यातल्या सभेत शरद पवारांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीची जवळीक साधणारे राज ठाकरे पेचात सापडले. मुंबईमध्ये मराठी भाषिकांचा टक्का घसरून हिंदी भाषिकांचा टक्का वाढल्याचं बघायला मिळतंय. मातृभाषेच्या संदर्भातला 2011 सालच्या जनगणनेचा जो अहवाल हाती आलाय यामध्ये हिंदी भाषिकांचा टक्का 40% वाढलेला बघायला मिळतोय. डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आता 22 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे आणि तोपर्यंत तेलतुंबडे यांना काही अंशी दिलासा मिळाला. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी 4 जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांची चौकशी करण्यात आली आहे. नोकरी आणि शिक्षणातील 5% आरक्षणासाठी सुरू झालेलं गुर्जर समाजाचं आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरूच होतं. यावेळी आंदोलक रेल्वे पटरीवरच बसून आंदोलन करत होते. तर गुर्जर समाजातील आंदोलकांनी रेल्वे रुळाचा ताबा घेत जयपूरमध्ये अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रोखल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवरून जाणाऱ्या मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या होत्या तर 15 फेब्रुवारीपर्यंत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजकारणामध्ये आमने सामने असलेले परळीमधील बहीण भाऊ अर्थातच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे परळी शहरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. अर्थातच यावेळी दोघांमध्ये जुगलबंदीही बघायला मिळाली. राजू शेट्टी महाआघाडीत जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या 4 ते 5 दिवसांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 7 ते 9 जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. जंगली जनावरांची शिकार करण्यासाठी जमिनीत पुरलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट झाल्यानं शेतमजूर गंभीर जखमी झालाय. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे गावातील ही घटना असून या गावातील जंगल परिसरातील बंधाऱ्याजवळ अज्ञातानं जमिनीमध्ये गावठी बॉम्ब पुरून ठेवला होता. माओवाद्यांचा नेता सुधाकरनं माओवादी पत्नी निलिमासह आत्मसमर्पण केलंय. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचं सदस्य असलेल्या सुधाकरनवर 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकरांना नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केले. या घटनेनंतर अधिकारी वर्गात संतापाची लाट पसरली असताना रिपाई आठवले गटाचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी या मारहाणीचं समर्थन केलंय. पुणे महानगरपालिकेच्या महापौर दालनामध्ये चक्क पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनाच नगरसेवकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. आंदोलनामध्ये गोंधळ घालत नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ केली आणि नगरसेवक आयुक्तांच्या अंगावर धावून गेले. पुण्यामध्ये प्रेयसीसाठी प्रियकरानं तब्बल 17 लाखांची चोरी केली. हुक्क्या उर्फ श्रीकांत गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्यानं प्रेयसीवर खर्च करण्यासाठी ही चोरी केल्याचं कबूल केलंय तर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. बारामती तालुक्यातील डोरलेवाडीत युवकाचा विहिरीत मृतदेह आढळून आलाय. डोरलेवाडीत विहिरीमध्ये मृतदेह आढळून आल्याची ही दुसरी घटना. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बीडमध्ये विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाण्याचा शोध घेत असणाऱ्या या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान विहिरीत पडलेल्या एका हरणाला वाचवण्यात यशही आलंय. औरंगाबादमध्ये 23 जानेवारीला मोठ्या थाटामाटात सिटी बसचा शुभारंभ करण्यात आला पण याच सिटी बसनं सिडको चौकात एका पादचाराला उडवल्याची घटना घडली. या धडकेत तो युवक 10 ते 15 फूट लांब उडून पडला.
कोल्हापुरात पेटलेला ऊस विजवताना दुर्दैवानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. शिवाजी काळे या शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलंय. देवळी तालुक्याच्या तळई शिवारात पाण्याच्या शोधात सुसाट पडणाऱ्या रोहिंचा कळप विहिरीमध्ये पडला. यामध्ये 5 रोहिंचा विहिरीतून काढायला वेळ झाल्यानं पाण्यातच बुडून मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ मारुती स्विफ्ट आणि अल्टो कारची समोरासमोर धडक झाल्यानं अपघात झाला. या भीषण अपघातात 1 जण ठार तर 4 जण गंभीररित्या जखमी झाले. कोल्हापुरात इमारतीच्या बांधकामावेळी पाया खोदत असताना शेजारच्या इमारतीची भिंत कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये 6 जण जखमी झाले, त्यापैकी 2 प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. खंडणी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 संशयितांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. गुणवरे गावातील गुलाब भंडलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधीच्या चौकशीत जमिनीच्या वादातून कल्याण गावडे यानं या खंडणी देऊन मारण्याचा त्यांना कट रचला असल्याचं समोर आलंय. माओवाद्याचे कट्टर समर्थक असलेले वरवरा राव आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांची अहेरी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 2016 सुरजागड जाळपोळ प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. माओवाद्यांचे कट्टर समर्थक असलेले वरवरा राव आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांची अहेरी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. बघूयात पुढची बातमी. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नसून या मागण्या मान्य झालेल्या नाहीत आणि त्याचमुळे अंगणवाडी सेविकांनी जेलभरो आंदोलन केलं. राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात पाणी आणि चारा पुरेसा मिळत नसल्यानं मेंढपाळ वर्ध्यात येत आहेत. असंच गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील किसन आल रबारी हा 1800 मेंढींचा कळप घेऊन वर्धा जिल्ह्यात दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे. अमरावतीमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री या ठिकाणी सुरू आहे. अकोल्यातील देगाव इथे जनावरांच्या गोठ्याला आग लागून 4 जनावरं मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. इथल्या शेतकरी गोपाल माणिकराव शोगोकार यांच्या गोठ्याला ही आग लागून ही दुर्घटना घडली आहे. परभणी शिवसेना शाखेच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे आरोग्य सेवा अंतर्गत दिव्यांग तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरामध्ये जिल्ह्याभरातून जवळपास 2500 ते 3000 दिव्यांग रुग्णांनी हजेरी लावली. युवा संकल्प परिवर्तन संघटनेतर्फे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात प्रथमच महिला संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अमरावतीत प्रकल्पग्रस्तांची शेती मोठ्या प्रमाणात धरणात गेले. शासनाने अद्यापही या प्रकल्पग्रस्तांचं योग्य पुनर्वसन न केल्यानं जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर बेरोजगारांच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कडाक्याच्या थंडीनंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे माघवारीसाठी येणाऱ्या भक्तांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत किडनीग्रस्त रुग्णाच्या डायलिसिस उपचाराकरता नोंदणी झालेल्या रुग्णांकडून बिलासाठी घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलाय. बुलडाण्याच्या घोटाळेबाज डॉक्टर मेहित्रेच्या रुग्णालयातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हिंगोलीमध्ये अटल आरोग्य महाशिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिरात लाखो रुग्ण आले होते. यावेळी रुग्णांच्या उन्हात रांगा लागल्याचं बघायला मिळालं. हिंगोलीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचं समोर आलंय. सेनगाव लिंगदरी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करण्यात आलाय. मनमाडमध्ये नोकरीमध्ये कायम करण्यात यावं या मुख्य प्रमुख मागणीसाठी शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला. नंदुरबार इथून हा मोर्चा मुंबई मंत्रालयावर जात होता. तर नंदुरबारमधून निघालेल्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी काढलेला हा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. पायी निघालेला हा कामगार मोर्चा रात्री चांदवडच्या वडाळी भोई इथे मुक्काम केल्यानंतर नाशिकसाठी रवाना होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात बार असोसिएशनच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यानं धुळे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वकिलांनी सहभाग घेतला. बार असोसिएशननं या संदर्भात ठराव करून यासंबंधीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये घाटंजी तालुक्यातील जुनोनी भागात पंकज ठाकरे आपल्या शेळ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलाय. 3 लागलेल्या आगीची नुकसान भरपाई न मिळाल्यानं त्यांनी हे उपोषण सुरू केलंय.
पिंपरी चिंचवडमध्ये शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्ती कर, रेड झोन सारखी विविध प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं इथे अनोखं आंदोलन करण्यात आलं. पालिकेच्या मुख्य द्वाराला, गेटला, आयुक्तांच्या गाडीला या ठिकाणी गाजरांचा हार घालून हे आंदोलन करण्यात आलं. सोलापुरात मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 15,000 रुपये, मिनी अंगणवाडी सेविका 1,250 रुपये आणि मदतनीसांच्या मानधनात 750 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. इस्लामपूरमध्ये गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलीस निरीक्षक विश्वास साळुंखे यांची बदली रद्द करावी यासाठी नागरिकांनी शहर बंद ठेवलं होतं. विश्वास साळुंखे यांनी राजकीय लोकांचं वर्चस्व असणाऱ्यांची गुंडगिरी मोडीत काढल्यानं त्यांची बदली करण्यात आली आहे. सांगलीमध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशाला हरताळ फासण्याचा प्रकार सांगलीच्या एसटी अधिकाऱ्यांकडूनच केला जातोय. यांच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर आदिवासी यांच्या विविध संघटनांनी मोर्चा काढला. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. भंडाऱ्यामध्ये पेंच प्रकल्पांतर्गत होत असलेल्या नहराच्या पेसेस कामात अनियमितता होत आहे आणि यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. भाजपनं सत्तेवर येण्यापूर्वी पेन्शन वाढीचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप करत संतप्त सेवानिवृत्त कामगारांनी मनमाडला धरणे आंदोलन केलं. यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पेन्शन वाढ नाही तर मतदान नाही असा इशारा देऊन या ठिकाणी शपथ घेतली आहे. चंद्रपूरमध्ये आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा यांच्या पुढाकारानं गौरव पुगलिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यात 21 दिव्यांग जोडप्यांचं या ठिकाणी विवाह लावून देण्यात आलाय. नागपुरातील झांशी राणी चौकात मेट्रोच्या मार्गानं गोवारी उड्डाणपुलावरून उडी घेत मुंजे चौकात प्रवेश केल्यानंतर आता मेट्रोचा मार्ग अशीच दुसरी उडी घेण्यासाठी सज्ज झालाय. व्हरायटी चौक जवळ शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर मेट्रोच्या स्टील गर्डर ब्रिजचं कार्य या ठिकाणी सुरू होत आहे. गारेगार महाबळेश्वरनं पर्यटकांना मनमुराद आनंद दिला असला तरी दुसरीकडे मात्र या थंडीनं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी भरवलंय. या तापमानात पर्यटकांची चंगळ झाली मात्र शेतकऱ्यांची पिकं मात्र काळी कुट्ट पडताना बघायला मिळत आहेत. धुळ्यामध्ये वायुदलाच्या वतीनं गरुड कमांडोच्या भरती प्रक्रिया सुरू आहेत. यामध्ये 500 अधिक तरुणांना शरीरावर फॅशन म्हणून टॅटू काढल्यामुळे पुढचा टप्पा पार करता आलेला नाहीये. धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांचं शून्य शिल्लक रकमेत खाते खोलणार असून बँकेच्या सर्व शाखांमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान बचत खातं उघडता येणार आहे. पंतप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधी या खात्यात जमा होणार आहेत. अकोल्यामध्ये एक अनोखी स्पर्धा भरवण्यात आली. ट्रॅक्टर चालकांच्या गुणांना वाव मिळावा याकरता पिंपरी जैनपूर इथे मारुती महाराज संस्थांच्या वतीनं ट्रॅक्टर ट्रॉली रिव्हर्स या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पंढरपूरच्या विठू रखुमाई चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीचे दागिने वितळवून त्याच्या विटा करण्यात येणार आहेत. मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. विठ्ठल रुक्मिणीच्या ऑनलाईन दर्शन शुल्काला अनेकांनी विरोध केलाय. यासंबंधी वारकरी संप्रदायातील मंडळींसमवेत येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये संत तुकाराम भवन इथे बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांनी दिली आहे. ईपीएफओ आपल्या 6 कोटीहून अधिक अंशधारकांसाठी आर्थिक वर्ष 2018-19 कर्मचारी भविष्य निधीवरील 8.55% व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्याजदरावरील प्रस्ताव हा 21 फेब्रुवारीला ईपीएफओ विश्वस्तांच्या बैठकीत घेणार आहे. पणजीमध्ये दाबोली विमानतळावर कस्टम विभागानं कारवाई केली. या कारवाईमध्ये 18 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. तळोजा एमआयडीसी कंपनीमधून अमोनिया वायूची गळती होत होती आणि नाईक असोएनिक एक्सपोर्ट या कंपनीमधून ही वायू गळती झाल्याचं समोर आलंय. पालघरमधल्या सर जेपी इंटरनॅशनल स्कूलच्या बसचा अपघात झाल्यामुळे चालकासह 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर आणखी 15 विद्यार्थ्यांना देखील किरकोळ या ठिकाणी जखम झाली आहे. मुंबईतल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या हवालदारानंच एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. मधुकर आव्हाड असं या हवालदाराचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर हाती असलेले प्रकल्प या ठिकाणी
मला वृद्धाश्रमात ठेवा अशी मागणी या ठिकाणी डी एस कुलकर्णी यांनी केली. 2 वर्षांमध्ये ठेवींदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी या ठिकाणी आपण पाहतोय डी एस कुलकर्णी सध्या अटकेत आहेत. चौकीदार चोर नाही तर प्युअर आहे असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी बोलताना पुढच्या वेळी त्यांचं पंतप्रधान बनणं निश्चित आहे असं म्हणत भारताच्या समस्यांचं मोदीच उत्तर असल्याचं देखील ते म्हणाले. आसाम सरकारच्या नागरिकत्वाच्या विधेयकावरचा वाद चिघळतोय. ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना सरकारनं मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता मात्र नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात हा पुरस्कार स्वीकारणार नाही असं त्यांचे पुत्र तेज हजारिका यांनी म्हटलंय. प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर त्यांनी भव्य रॅली काढली होती. लखनौ विमानतळ ते काँग्रेस कार्यालय अशा 15 किलोमीटरच्या रोड शोला दुपारी 1 च्या सुमारास काल या ठिकाणी सुरुवात झाली होती. 17 फेब्रुवारीपासून प्रयागराजहून अयोध्येसाठी रॅली काढली जाणार आहे. 21 फेब्रुवारीला राम मंदिराचा शिलान्यास केला जाईल असं शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वृंदावन इथे गरीब विद्यार्थ्यांना जेवण वाढलं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील बातम्या थोडक्यात. प्रज्ञेशनं एटीपी टेनिस क्रमवारीत कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच अव्वल 100 जणांमध्ये मुसंडी मारली आहे. त्यानं 97व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या हिचा विवाह सोहळा पार पडला. अभिनेता विश्गन वनान गामुणी याच्याशी सोमवारी तिचा विवाह झालाय. चेन्नईतल्या द लीला पॅलेस हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. 2019 ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात कॅसी मुसग्रेव कार्डी बी अँड लेडी गागा या महिला संगीतकारांचा दबदबा राहिलाय. पुरुष कलाकारांचं वर्चस्व असलेल्या गटातील सर्व ग्रॅमी पुरस्कार या महिलांनी पटकावले. या बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय गावाकडच्या बातम्यांसह. तेव्हा बघत रहा फक्त News18 लोकमत.